नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या लेक्चर मध्ये आपण प्रेरणेविषयक गरज सिद्धांत बघितलेले आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने मॅस्लोचा सिद्धांत, हर्ट्झबर्गचा सिद्धांत, त्यानंतर अल्डरफर्डचा सिद्धांत आणि संपादन प्रेरणा सिद्धांत, हे चार सिद्धांत बघितलेले आहे। तुम्हाला हे चारही सिद्धांत अभ्यासक्रमासाठी नाही, त्याच्यापैकी काहीच सिद्धांत आहे सिलेबस प्रमाणे आपल्याला जायचं आहे, परंतु ॲडिशनल नॉलेज म्हणून मी तुम्हाला थोडे एखादं जास्त सांगितलेलं आहे, कारण तुम्हाला MA ला जाऊन स्पेशल पेपर इंडस्ट्रियल सायकोलॉजी आहे, तर त्याच्या बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी ॲडिशनल काही गोष्टी सांगितलेल्या आहे, पण त्याच्यावरती प्रश्न येणार नाही। सिलेबसमध्ये जे सिद्धांत आहे त्याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जातील। आज आपण प्रेरणेविषयक बोधनिक सिद्धांत बघणार आहोत, त्याच्यामध्ये पण जे सिलेबसमध्ये आहे बोधनिक सिद्धांत त्याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जातील। बघूया प्रेरणाविषयक प्रक्रिया बोधनिक सिद्धांत। आता बोधनिक सिद्धांतामध्ये गरज सिद्धांतासारखंच वेगवेगळ्या प्रक्रियांचा शोध घेऊन अभ्यास केला जातो, वेगवेगळ्या बोधनिक प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केलं जातं। बघूया आपण कुठकुठले बोधनिक सिद्धांत आहेत। पहिला आहे अपेक्षावस्था सिद्धांत, त्याला म्हटलेले एक्सपेक्टेन्सी थिअरी। आता अपेक्षावस्था सिद्धांत जो आहे तो कार्यप्रेरणेचा बोधनिक सिद्धांत आहे आणि हा सिद्धांत प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ विक्टर रूम यांनी 1964 मध्ये मांडलेला आहे। आता या सिद्धांताचं जे मूळ आहे ते प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कर्ट लेविन आणि एडवर्ड टोलमन यांनी जे प्रेरणेविषयक सिद्धांत सांगितले आहे याच्यामध्ये रुजलेलं दिसून येतं। आता कर्ट लेविन नाव ऐकलेलं असेल तुम्ही, FY ला तुम्ही प्रेरणा सिद्धांताचे प्रकार शिकलेले बघा प्रेरणा प्रकरणामध्ये, तर मग प्रेरणा संघर्षाचे प्रकार कर्ट लेविन या मानसशास्त्रज्ञाने सांगितलेले आहे। प्रगमन प्रगमन संघर्ष, वर्जन वर्जन संघर्ष, द्विधा प्रगमन वर्जन संघर्ष असे प्रकार सांगितलेले आहेत, तुमच्या ते लक्षात असतीलच। मग अपेक्षावस्था सिद्धांत रूम यांनी सांगितला आणि तो कर्ट लेविन यांच्या प्रेरणा सिद्धांतावर आधारित आहे। आता रूमचं असं म्हणणं होतं की व्यक्तीला विशिष्ट कार्य निर्वर्तनासाठी किती कष्ट किंवा प्रयत्न घ्यावे लागतात याचं भाकीत करण्यासाठी त्याने अपेक्षावस्था सिद्धांताचा उपयोग होतो असं त्याचं म्हणणं होतं। आणि हे कार्यनिर्वर्तनाचं साठी ज्या प्रेरणा शक्ती लागते तिचं मापन करण्यासाठी त्याने एक सूत्र सांगितलं होतं। ते सूत्र म्हणजे प्रेरणा बल बरोबर अपेक्षा गुणिले साधनात्मकता गुणिले संयुजा, फोर्स इज इक्वल टू एक्सपेक्टन्सी इंटू इन्स्ट्रुमेंटॅलिटी इंटू व्हॅलेन्स। आता या सूत्रामध्ये त्याने अपेक्षा कशाला म्हटलं, साधनात्मकता कशाला म्हटलं, संयुजा कशाला म्हटलं, प्रेरणा बल कशाला म्हटलं ते बघूया आपण। अपेक्षा म्हणजे काय ते बघूया प्रथम। अपेक्षा म्हणजे ध्येय प्राप्तीची हुरहुर होय। आणि अपेक्षा दोन अंगांनी विचारात घेतली जाते, एक म्हणजे विशिष्ट कार्य यशस्वीपणे पूर्णत्वाला जाईल याबाबतची संभाव्यता म्हणजे अपेक्षा, आणि दुसरं म्हणजे एखादं कार्य करण्यासाठी एखाद्या कामगाराला किंवा एखाद्या व्यक्तीला किती कष्ट घ्यावे लागतील, किती प्रयत्न करावे लागतील याचा अंदाज त्याला त्याने अपेक्षा असं म्हटलेलं आहे। आता साधनात्मकता कशाला म्हटलं ते बघूया आपण। साधनात्मकता मध्ये मूल्यमापनाचा समावेश होतो, त्याच्यामध्ये हाती घेतलेलं जे काम आहे, हाती घेतलेलं जे कार्य आहे ते पूर्ण झाल्यावर त्याचं मूल्यमापन म्हणजे साधनात्मकता होय असं रूम यांचं म्हणणं होतं। नंतर संयुजा, संयुजा म्हणजे काय, कार्यनिर्वर्तनामुळे उद्भवणाऱ्या अपेक्षित परिणामाला दिलेली भावनिक प्रतिक्रिया म्हणजे संयुजा होय। आता हे जे प्रेरणा बलाचं सूत्र सांगितलेलं आहे रूम यांनी, तर त्यांचं मत होतं की या सूत्रामध्ये ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे, जे बोधनी घटक सांगितलेले आहे
त्यांच्यामध्ये आंतरक्रियात्मक संबंध आहे आणि तो प्रेरणा बलाच्या निर्मितीसाठी उपयुक्त आहे असं त्यांचं मत होतं। म्हणून औद्योगिक क्षेत्रामध्ये कामगारांच्या निर्वर्तनात वाढ कशी करावी, त्यांना कसे प्रेरित करावे, यासाठी या प्रारूपाचा किंवा या सिद्धांताचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो असं आढळून आलेलं आहे। पुढे बघूया पुढचा सिद्धांत ब निर्वर्तन समाधान सिद्धांत परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्शन थिअरी असं आपण त्याला म्हणतो। आता पोर्टर आणि लॉलर यांनी या निर्वर्तन समाधान सिद्धांताची निर्मिती केली आणि त्यांच्या सिद्धांतामध्ये तीन मुद्द्यांचा त्यांनी समावेश केला। पहिला मुद्दा म्हणजे जे पारितोषिक आहे त्याचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे आंतरिक पारितोषिक, एक म्हणजे बाह्य पारितोषिक। आता दोन्ही प्रकारचं पारितोषिके कर्मचाऱ्याला किंवा व्यक्तीला आकर्षित करतात असं त्यांचं मत होतं। आंतरिक पारितोषिके ही तात्काळ पूर्तता करणारी असतात, बाह्य पारितोषिके ही समाज प्रवर्तित असतात असं पोर्टर आणि लॉरर यांचं म्हणणं होतं। दुसरा जो मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे विशिष्ट कार्य करण्यासाठी लागणारे जे प्रयत्न आहे त्यांचा विचार त्यांनी या सिद्धांतामध्ये केलेला आहे। म्हणजे एखादी व्यक्ती विशिष्ट कार्यासाठी किती प्रयत्न करील हे मिळणाऱ्या पारितोषिकाचे व्यक्तीसापेक्ष मूल्य आणि विशिष्ट पातळीपर्यंत प्रयत्न केले तर ते पारितोषिक मिळण्याची शक्यता जास्त आहे असं पोर्टर आणि लॉलर यांचं मत होतं। तिसरा मुद्दा जो सांगितलेला आहे त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये तो म्हणजे प्रतिभरण। प्रतिभरण प्रक्रियेच्या आधारे विशिष्ट प्रेरणा घटकांचा विकास आणि बदल किती प्रमाणात होईल याचे वर्णन त्यांनी केले। म्हणजे प्रत्येक प्रयत्नाला पारितोषिक मिळेल असं नाही, पण काय पूर्वानुभवाद्वारे ते निश्चिती केली जाते आणि पूर्वानुभव हा प्रतिभरणाची भूमिका बजावत असतो। म्हणजे त्याच्याने फीडबॅक तरी त्या कर्मचाऱ्याला मिळत असतो। उदाहरण घ्यायचं झाल्यास एखाद्या कर्मचाऱ्याने पूर्वी अधिक काम केल्यामुळे पगारात वाढ झाली असेल तर त्याचा अनुभव असा असेल की या अनुभवाचा प्रतिभरण म्हणून उपयोग करताना कर्मचारी असा विचार करतो, आपण अधिक काम केले तर आपल्या पगारात वाढ ही निश्चित होईल असं त्याचं मत होऊन जातं। म्हणून मग अनुभवाचा उपयोग हा तो फीडबॅक म्हणून करत असतो, प्रतिभरण म्हणून करत असतो। अशा रीतीने पोर्टर आणि लॉलर यांनी तीन मार्गांच्या आधारे प्रेरणा प्रक्रियेचे विश्लेषण केले आहे आणि कार्य करण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आणि कार्यपूर्तीतून प्राप्त होणारे समाधान अथवा संतुष्टता यांच्यातील परस्पर संबंध समजून घेण्यासाठी हा जो सिद्धांत आहे निर्वर्तन समाधान सिद्धांत हा अत्यंत उपयोगाचा सिद्धांत इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये मानला जातो। पुढचा सिद्धांत बघूया समतुल्यता सिद्धांत इक्विटी थेरी असं आपण त्याला म्हणतो। जे स्टॅसी ॲडम्स यांनी 1955 समतुल्यता सिद्धांत मांडला आणि हा कार्यप्रेरणेचा बौद्धिक सिद्धांत म्हणून ओळखला जाऊ लागला। आता अपेक्षावस्था सिद्धांताच्या गृहितकाप्रमाणेच ॲडम्स यांच्या समतुल्यता सिद्धांतामध्ये सुद्धा काही गृहितके गृहित धरली होती त्यांनी। ते म्हणजे कर्मचाऱ्याचे त्याच्या स्वतःच्या कामाविषयी काही जे विचार असतात, भावना असतात, मत असतात ते त्याच्या कामावर परिणाम करत असतात असं समतुल्यता सिद्धांत सांगतो। आणि बोधनिक सुसंगती अशी एक नवी संकल्पना या सिद्धांताचा मूळ आधार आहे असं ॲडम्स यांचं मत होतं। बोधनिक विसंवाद म्हणजे काय ते बघूया आपण। बोधनिक विसंवाद म्हणजे बोधनिक रचनाबंधात विसंगतता उद्भवणे ज्यामुळे ताणतणावाची निर्मिती होते व हा निर्माण झालेला ताण बोधनिक विसंवाद कमी करण्यासाठी व बोधनिक सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी प्रेरणा देतो असं ॲडम्स यांचं म्हणणं होतं। आता प्रत्येक व्यक्ती कामाच्या ठिकाणी स्वतःची इतरांबरोबर तुलना करत असते असं ॲडम्स यांनी विचार मांडलेले आहे। आणि कर्मचारी परस्परांमध्ये पगाराबाबत तुलना करतात, सामाजिक पातळीवर तुलना करतात आणि ह्या गोष्टींचा कर्मचाऱ्याच्या निर्वर्तनावर परिणाम हा होत असतो।
आता जे लाभ मिळत असतात वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांना, त्याच्याबद्दल सुद्धा कर्मचारी तुलना करत असतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मिळणारा पैसा, पगार, दर्जा, सामाजिक मान्यता या गोष्टींची तुलना देखील कामगार हा करत असतो. वा आपण एवढं काम करतो तरी आपल्याला एवढा पगार, आपल्या बरोबरच्या सहकार्याला एवढा पगार, आणि त्याचा कामावर परिणाम हा होत असतो. म्हणून स्वतःचा लाभ आणि योगदानाच्या गुणोत्तराची तुलना जी आहे ती इतरांच्या लाभ आणि योगदानाच्या गुणोत्तराशी केली जाते. आणि त्यात जर एकसारखेपणा आढळला तर समतुल्यता निर्माण होते. पण या उलट जर परस्परांमध्ये विषमता आढळली तर असमतुल्यता निर्माण होते आणि तिचे निरसन करण्यासाठी व्यक्ती प्रेरित होते असं समतुल्यता सिद्धांत सांगतो. आता बघा का प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेलच, काही मुलं तुमच्यापैकी पण जॉब करतात, आम्ही पण जॉब करतो. तसं पण आहे. आता शिक्षकीपेक्षा सांगायचं झाल्यास आता कोणाला 10,000 पगार, कोणाला 50,000 पगार, कोणाला 2,500,000 पगार. मग लोकांची साहजिक तुलना होते की आपण एवढं काम तर सारखंच करायचंय. मग तिथे आपाप लोक तुलना करायला लागतात आणि मग त्याच्यातून प्रेरित होतात हे असं समतुल्यता सिद्धांत सांगतो. पुढचा सिद्धांत बघूया, ध्येय न्यासीकरण सिद्धांत, गोल सेटिंग थेरी आपण त्याला म्हणतो. आता ध्येय न्यासीकरण सिद्धांत जो आहे त्याची मूळ कामाची सुरुवात एडविन लोके यांनी 1968 मध्ये केली आणि या सिद्धांताच्या विकासासाठी त्यांनी इतर सहकाऱ्यांनाही त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी सुद्धा महत्वपूर्ण असं योगदान दिलेलं आहे. आता कोणत्याही कामासाठी लागणाऱ्या ज्या कार्यकृती आहे त्याच्याशी निगडीत असलेल्या बौद्धिक प्रक्रिया प्रेरणेमधून व्यक्त होतात असं ध्येय न्यासीकरण सिद्धांत सांगत असतो. ध्येय न्यासीकरण सिद्धांताचा ध्येय हा प्रेरणेतील प्रेरणा रचनेतील मूळ गाभा आहे असं लोके यांचं मत होतं. आता ध्येय कशाला म्हणायचं? ध्येय म्हणजे वर्तनाला दिशा देणारा आणि वर्तनातील सातत्य राखण्यासाठी शक्ती पुरवणारा घटक म्हणजे ध्येय होय. आता ध्येय म्हणजे गरज नव्हे तर ध्येय प्राप्तीमुळे त्यामागे दडलेल्या गरज पूर्तीची आणि समाधानाची अपेक्षा यांचा समावेश ध्येयमध्ये असतो. आता ध्येय, हेतू, उद्देश, मतलब या शब्दांमध्ये साम्य आढळलं असलं तरी ध्येयाच्या संदर्भात विशेषीकरण, काठिण्यता, संकीर्णता अशी मूळ वैशिष्ट्ये दिसून येतात. या सिद्धांताचा मूळ विचार असा आहे की प्रेरणेसाठी विशिष्ट असे काही गुण विशेष अत्यंत महत्वाचे असतात आणि त्याच्यामध्ये कार्यनिर्वर्तनाची प्रेरणा, संदिग्ध ध्येयांपेक्षा निसंदिग्ध ध्येय विशिष्ट ध्येयाकडून जास्त प्रमाणात मिळते. त्याचप्रमाणे सोप्या किंवा सुलभ स्वरूपाच्या ध्येयापेक्षा कठीण स्वरूपाच्या ध्येयामुळे अधिक प्रेरणा मिळते. कठीण ध्येय हे अधिक प्रेरणावर्धक असतात असं हा सिद्धांत सांगतो. म्हणून ध्येयाचा कार्यनिर्वर्तनावर कसा परिणाम होतो आणि याचे वर्णन प्रेरणा प्रक्रियेद्वारे कसे मिळते हे ध्येय न्यासीकरण सिद्धांतातून आपल्याला समजते. थोडक्यात ध्येय संपादन हा एक असा घटक आहे की ज्याचा औद्योगिक, व्यावसायिक वा संस्थात्मक क्षेत्रामध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांच्या यशाच्या पातळीवर ध्येय संपादन या घटकामुळे प्रभाव पडतो असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा सिद्धांत बघूया, स्वसामर्थ्य सिद्धांत, सेल्फ इफिकसी थेरी. आता जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वकर्तृत्वाच्या माध्यमातून अनेक लोकांनी ठसे उमटून उमटवलेले आहे आणि त्याचा स्वसामर्थ्याशी संबंध दिसून येतो अशी उदाहरणं आपण अनेक पाहिलेली आहे. आणि मग विविध परिक्षेत्रामध्ये वावर करत असताना आपण किती कार्यक्षम आहोत, आपण किती परिणामकारक आहोत असा आत्मविश्वास अशी भावना अनेक व्यक्तींच्या ठिकाणी निर्माण होत असते आणि ते म्हणजेच स्वसामर्थ्य होय. आता बौद्धिक सामाजिक मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट बंडुरा यांनी 1977 मध्ये स्वसामर्थ्य सिद्धांत मांडला आणि त्यांच्या मते संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असणारी कृती मार्ग किती अचूक आणि उत्तम रीतीने अंमलात आणले जातील याविषयीचा व्यक्तीचा विश्वास किंवा अंदाज म्हणजे स्वसामर्थ्य होय. आता थोडक्यात असं आपल्याला म्हणता येईल, व्यक्तीच्या स्वतःच्या ज्या क्षमता असतात त्याबाबतचा आत्मविश्वास म्हणजेच स्वसामर्थ्य होय. आता विशिष्ट परिस्थितीत व्यक्तीला काय वाटेल, तिच्या मनात कोणता विचार येईल, ती कशामुळे प्रेरित होईल,
ती कशा प्रकारे वर्तन करील इत्यादी ज्या बाबी आहेत त्या स्वसामर्थ्याद्वारे निर्धारित केल्या जातात। म्हणून स्वसामर्थ्य सिद्धांत हा अत्यंत उपयुक्त असा सिद्धांत इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये मानला जातो। आता उच्च सामर्थ्य स्वसामर्थ्य असणारे व्यक्ती कशा असतात, त्यांची लक्षणं काय असतात ते बघूया आपण। आता उच्च स्वसामर्थ्य असणारे व्यक्ती कठीण स्वरूपाचं कामाचा आव्हान म्हणून स्वीकारतात करतात, त्याचा सामना करायला त्या तयार असतात। आपण कोणती कामं कार्य किंवा कामं पार पाडू शकू, कोणती पार पाडू शकणार नाही याच्यामधला त्यांना अचूक भेदा ओळखता येतो आणि पूर्ण न होऊ शकणारी कार्य थांबवलेलीच बरी असा निर्णय ते घेतात। म्हणजे त्यांना होणार नाही ते काम त्यांनी ओळखलेलं असतं आणि जे त्यांच्या कॅपॅसिटीनुसार होईल तेच काम ते करत असतात। म्हणून स्वसामर्थ्य सिद्धांत हा अत्यंत असा उपयोगाचा सिद्धांत आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने व्यक्तीच्या प्रयत्नांची आणि चिकाटी जी आहे व्यक्ती याचा स्वसामर्थ्यावर थेट प्रभाव पडतो असं आपल्याला म्हणता येईल। आता त्याच्यानंतरचा जो सिद्धांत आहे तो म्हणजे प्रबलीकरण सिद्धांत, रिएन्फोर्समेंट थेअरी असं आपण त्याला म्हणतो। आता थॉर्नडाईकने 1898 मध्ये प्राणी वर्तनाचा अभ्यास केला आणि प्राणी वर्तनाबाबत काही त्यांनी संशोधन केलं, त्याच्यामध्ये आधुनिक प्रबलीकरण सिद्धांताचे जे अवशेष सापडतात आणि मग या सिद्धांताच्या विकासामध्ये टोलमन, स्किनर, हल या मानसशास्त्रज्ञांचे योगदान देखील तितकेच महत्त्वाचे आपल्याला म्हणता येईल। आता या सिद्धांतानुसार असं म्हणता येतं किंवा असं प्रतिपादन करता येतं की कोणतीही कृती किंवा प्रतिक्रिया ही तिच्या अंगभूत निष्पत्ती परिणामामुळे बळावते अथवा दुबळी होत जाते। जेव्हा एखाद्या कृतीचे निष्पत्ती परिणाम समाधानकारक असतात तेव्हा ती कृती बळावते, या उलट निष्पत्ती परिणाम असमाधानकारक असतात तेव्हा ती कृती पुन्हा उद्भवण्याची शक्यता दुसर होत जाते असं प्रबलीकरण सिद्धांताचं गाभा किंवा विशेष वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल। आता या सिद्धांतामध्ये गरजा आणि प्रेरणा, प्रेरकाची अवस्था अव्यक्त स्वरूपाची आहे, त्याचप्रमाणे प्रेरणा रचनांमधील आशयात्मक घटक शोधण्याला महत्त्व दिलेले नाही। या ठिकाणी मूलभूत कल्पना अशी आहे की जेव्हा ती तत्सम परिस्थिती उद्भवते तेव्हा समाधान निष्पत्तीची वर्तन प्रतिक्रिया उद्भवते असं प्रबलीकरण सिद्धांत सांगतो। कर्मचाऱ्याच्या कार्यनिर्वर्तन, प्रयत्नांच्या प्रमाणाचे आणि पर्यायी कामाच्या निवडीचे भाकीत करण्यासाठी प्रबलीकरण सिद्धांताचा उपयोग होतो असं आपल्याला आढळून आलेलं आहे। अशा प्रकारे आज आपण प्रेरणेविषयक बोधनिक सिद्धांत बघितलेले आहेत। थँक्यू।